नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो माझ्या हरिराव ब्लॉग्समध्ये। तर आज संडे आहे, 10 तारीख, मी चाललोय मंटेश्वर केवला। थंबनेल बघून तुम्हाला माहितीच पडलं असेल कुठे चाललोय मी। ही 2000 वर्षापूर्वीची जागा आहे, आम्ही तिकडे चाललोय, मी आणि मनोज असणार आहे ब्लॉगमध्ये। तर आम्ही आता इथून निघू, तिथे पोहोचेपर्यंत आम्हाला 10 ते 12 मिनटं लागतील लोकेशन वाईज। आणि तुम्ही जर बोरिवली स्टेशनवर दिसाल तर 15 ते 20 मिनटं पकडा अंदाज आहे। तर आम्ही इथनं चाललो आता, नाश्ता वगैरे आमचं फ्रेश वगैरे सर्व झालेलं आहे। तर मी आता निघालो इथनं, तुम्हाला ऑन द वे भेटतो। तुम्ही पण व्हिडिओला कनेक्ट राहा आणि शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका। तर सर्वांना पहिली नोटिफिकेशन भेटेल। ओके, बाय। निघालो आता आम्ही सर्व्हिसवरून, गाडी घेतली आणि पेट्रोल भरायला चाललो आहे। तिथनं आम्ही बोरिवलीवरून निघू फटाफट। आम्ही हायवेला आलो आहे, आम्ही तर गाडी घेऊन आलो आहे। जर तुम्हाला गाडी जर जमत नसेल तर मेट्रोने या। बघा, मंटेश्वर आहे आयसी कॉलनी। इथून मी लोकेशन टाकलं की तुम्हाला दाखवेल। मी लोकेशन टाकलं आहे मेट्रोच्या इथनं। हे बघा, फक्त 6 मिनटं दाखवत आहेत। तर आम्ही ऑन द वेच आहे, सरळ सरळच आहे। तर आम्ही इथे पोचलो आहे। तर बाहेर गाडी पार्किंग करून आता आम्ही आतमध्ये चाललो आहे। मला आतून दाखवतो पूर्ण कसं आहे। चाललो तेव्हा बघू शकता, लोकेशन खूप चांगलं आहे। आता व्हॉइस रेकॉर्ड होते, तो माईकवर होते, माझ्या नवीन माईक घेतले त्यावर होते, ते बघू शकता। माईक लावलाय तर आज जातो आम्ही। पाणी पाहिजे तिला तुम्ही घेऊ शकतो काय 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 पाणी पाहिजे तिला घेऊ शकतो मराठी ऐकून तुम्हाला पुढे सांगू शकत नाही। जी बडबड ऐकून हगवण आली मला, पुढे जातो। चाललो आतमध्ये, आधी आम्ही दर्शन घेतो मग तुम्हाला दाखवतो सर्व मंदिर वगैरे। तर मंदिर करायचं दर्शन तर करावंच लागणार, आधी आम्ही दर्शन करून घेतो, मनोज घ्या दर्शनाला, ते पण करून घेतो मग तुम्हाला भेटतो। पाया पडूया। हे काय माहीत नाही, इथे शेपूट दिसते म्हणजे काहीतरी नंदी वगैरे असेल। कसं वाटलं मंदिर? खूप भारी आहे। तर आम्ही तुम्हाला इकडचं पूर्ण दाखवतो, बाहेरचा व्ह्यू कसा येतो। आता हे बघा, हे पूर्ण असे व्ह्यू आहेत, तुम्ही बघू शकता। ते पण बंद करून ठेवलेले आहेत आतमध्ये पूर्ण, त्याची जाळी लावून ठेवलेली आहे। हे बघा, इथे ही खूप मोठी गोष्ट आहे, गौतम बुद्धांचं पूर्ण बांधलेलं आहे। त्या कारण 2000 वर्षापूर्वीची जागा आहे, तुम्ही बघू शकता। आणि खाली जे उभं राहिला पाय येतो, हा पाय आहे, हा ते पाय बघू शकता। हे पूर्ण जेव्हा डिस्ट्रॉय केलेलं त्यावेळेच आहे, मुघल एम्पायर जेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये घुसत होती त्यावेळेच आहे। पूर्ण अर्धा भाग इथला मधला गायब झालेला आहे आणि वरखेने तुम्ही पूर्ण ओळखू शकता। आणि हे हात आहेत पूर्ण, हे दोन हात आहेत, खूप जुना काय आहे बांधकाम, पूर्ण दगडातलं आहे। आणि ते असं म्हणतात की शंकर भगवान सुद्धा आले होते, अवतरले होते रूप घेऊन असं म्हणतात, पण मला काय नक्की माहीत नाही। गौतम बुद्धाची मूर्ती आहे ते सुद्धा आले असतील असं मला वाटतं। आता आपण दुसरीकडे जाऊया,
त्या साईडला अपोजिटला आहे, तिकडे बघूया काय आहे. दुसऱ्या डोर मध्ये आम्ही चाललो आहे एंट्रन्स मध्ये. इथे पूर्ण शांतता आहे, ते बघू शकता. जिथे जसे सद्गुरू लोक बघते तिथे दिवे लावायला जागा आहे, संत लोक बसतात तसे बसण्यासाठी जागा आहे, पूर्ण मस्त जागा आहे. खूप फ्लॅश चालू कर ना अंदर ले. हे पूर्ण आतमध्ये खंडर टाईम आहे बघू शकता. पहिले पूर्ण पॅक करून ठेवल्यामुळे घाण दिसते, पण खूप मस्त जागा वाटते. असे काय रूपात आहे बघू शकता. वरती दगड आहे पूर्ण, पण साफसुथरं ठेवलं ती खूप मोठी गोष्ट आहे. अशी जागा साफसुथरी ठेवली पाहिजे लोकांना बघण्यासाठी. खूप जागा आहे महार मुंबईमध्ये, खूप कमी जागा आहे बघायला. त्यातलं हे एक आहे, एक एलिफंटा केव्ह आहे, एक मल्केश्वर केव्ह आहे, ते हे आहे, आणि एक महाकाली केव्ह आहे. तर आम्ही दुसऱ्या इथून जातो, इथून आम्ही आलो, इथून छोट्या इथून जातो, इथून आलो. इथे काय नाही, इथे नॉर्मल आहे पूर्ण शांत जागा. इथे पण अशी बसायची जागाच आहे, खूप मस्त जागा आहे. आणि इथनं बाहेर जायची जागा पण आम्ही बाहेर जात नाही, तर बसतोय शांतपणे. खूप भारी वाटतं इथं. पिलर बघू शकतात, पूर्ण दगडाने बनवलेलं आहे. आणि त्या साईडच्या पिलरला कोरीव काम बघाल तुम्ही, पूर्ण खूप मस्त आहे कोरीव काम केलेलं. आता आम्ही जरा थांबतो नाही, बाहेरच्या इथे जातो. बाहेर जातो आम्ही. परत शिवलिंग असल्यामुळे महाशिवरात्रीला पण खूप गर्दी होती. पूर्ण बघू शकता फूल वगैरे लावलेलं आहे, फुलांची सजावट आहे पूर्ण. आता सर्व काढतो आहे लोक. आम्ही समोर आहे तिथे जातो आहे. आणि पिलर बघू शकता खूप भारी आहे. हे खूप डॅमेजवाले आहेत, खूप डॅमेज केलेले त्या काळामध्ये. आम्ही आतमध्ये दुसऱ्या जागी चाललो आहे. खूप मस्त वाटतं बघायला. बाकी काही नाही, ते नॉर्मल असे गुहे बनवलेले आहेत, छोटे छोटे गॅप आहेत दिसायला, बाकी काय नाही. हे सर्व छोटी छोटी जागा आहे बसण्यासाठी, बाकी काय नाही आहे. तर आम्ही हळू तसे बाहेर आलो आहे. बाहेर आल्यावर आम्ही वर आलो पूर्ण. इथून तुम्हाला एक नॉर्मल सीन दाखवतो कसं वाटतं बघा. इथून छोटस एक सीन दाखवतो. वरती तुम्ही बघू शकता खूप भारी वाटतंय, खूप मस्त आहे जागा. वरती घर बांधल्याच्या म्हणजे तोडलेले आहेत खूप जागा. वरती जायला जागा आहे का माहित नाही, पण आम्ही ट्राय करू वर जायला. नाही जाणार का ना, तर आम्ही इथनंच बाहेर पडतो. तिथे रोड आहे, रोड नाही म्हणजे चालण्यासाठी जागा केलेली आहे. तर आम्ही इथनंच बाहेर येतो. तर कसं वाटलं जागा तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. जागा खूप चांगली आहे, तुम्ही सुद्धा व्हिजिट करा बघू शकता. खूप मस्त जागा आहे. जागा तुम्ही बघितली खूप मस्त आहे. तर माझ्या बॅकग्राऊंडला बघू शकता खूप जागा आहे. आणि वरती पण आहे जागा, तुम्ही वरती बघितलं तसं तुम्हाला दाखवलं. वरती घर आहेत, पण त्या काकांना आम्ही विचारलं, ते बोलले वर जायला अलाउड नाही, पण आम्ही नाही जाऊ शकत, उगाच रिस्क नाही घ्यायची आम्हाला. तर आम्ही आमचा ब्लॉग इथेच संपवतो. या जागी तर खूप मस्त जागा, तुम्ही पण व्हिजिट करा, आम्ही पण व्हिजिट करतो. तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब पहिले अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करणे पहिले कोई बात भूलना, सबस्क्राईब कंपल्सरी आहे मेरे को. चला आता आम्ही निघतो इथनं, गाडी काढतो आमची आणि घरी जातो. बाय बाय.